नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण सोयाबीनच्या वड्यांची साध्या सिंपल पद्धतीने रस्सा भाजी बनवलेली आहे ही भाजी खायला चवीला खूप छान लागते चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करू सर्वात प्रथम सोयाबीन आपल्याला गरम पाण्यामध्ये भिजून घ्यायचे आहे दहा मिनटं ही सोयाबीन आपल्याला गरम पाण्यामध्ये असेच ठेवायचे आहे पाणी थंड झाल्यानंतर आपल्याला त्यातील पाणी काढून घ्यायचे आहे आता सोयाबीनच्या रस्सा भाज्यासाठी आपल्याला इथे मसाला लागणार आहे तर नॉनव्हेजसाठी जो आपण मसाला बनवतो त्याच पद्धतीचा मसाला आपल्याला याला बनवायचा आहे सर्वात प्रथम उभ्या साईडचा कांदा फ्राय करून घेतलेला आहे भाजकी डाळ किंवा हरभारे तुम्ही येथे घालू शकता त्यानंतर थोडेसे पांढरे ती मी येथे वापरलेले आहे लसूण आणि सुके खोबरे हे सर्व घटक आपल्याला खमंग खरपूस तव्यावरती भाजून घ्यायचे आहे वाटण भाजताना शक्यतो लोखंडाच्या तव्यावरती भाजावे त्यामुळे आपले आयर्न आपल्याला त्यातून मिळते आता वाता वाटण थंड झाल्यानंतर आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामधून बारीक वाटून घ्यायचे आहे वाटण काडेपर्यंत आपले येथे सोयाबीनही मस्त भिजलेले आहे तुम्ही पाहाल एकदम छान असे सोयाबीन आपल्या इथे भिजलेले आहे आता ह्या सोयाबीनमधील पाणी आपल्याला या पद्धतीने काढून घ्यायचे आहे सोयाबीन आकाराने थोडे मोठे असल्यामुळे आपण याचे थोडे थोडे छोटे तुकडे करून घेणार आहे छोटे सोयाबीन जर असेल तर तुकडे करण्याची गरज नाही सोयाबीनचे असे तुकडे केल्यानंतर सोयाबीनला छान मसाला सर्व बाजूला लागला जातो आणि त्यामुळे ते चवीला चांगले होते या पद्धतीने आपण याचे पीस करून घेतलेले आहे आता कढईमध्ये तेल टाकून यामध्ये आपण हे कट करून घेतलेले सोयाबीन फ्राय करून घ्यायचे आहे फ्राय करताना थोडेसे मीठ आपल्याला यामध्ये टाकायचे आहे त्यामुळे हे सोयाबीन चवीला छान लागते सोयाबीन गरम पाण्यात भिजवल्यामुळे त्यातील जो उग्र वास असतो तो वास कमी होतो आणि त्यामुळे सोयाबीन चवीला छान लागते आता कढईमध्ये थोडेसे तेल टाकून कढीपत्ता टाकून आपल्या आवडीनुसार ते मसाले टाकून घ्यायचे आहे लाल तिखट गरम मसाला कांदा लसूण मसाला हळदी पावडर धने पावडर आणि चवीपुरते मीठ हे सर्व घटक छान एकजीव करून घ्यायचे आहे आणि यामध्ये आपण तयार केलेले सोयाबीनसाठी जे वाटण होते ते वाटण टाकून घेणार आहोत हे वाटण आपल्याला छान तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहे कारण तेल सुटेपर्यंत मसाला छान फ्राय करून घेतला तर ते भाजी चवीला चा छान होते आणि आपला मसालाही व्यवस्थित होतो आता यामध्ये आपल्याला गार पाणी न वतता त्यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकून घ्यायचे आहे सर्व मिश्रण छान एकजीव करून घ्यायचे आहे आणि यामध्ये आपण फ्राय केलेले जे सोयाबीन आहे चा टाक ते टाकून घ्यायचे आहे या सोयाबीनच्या भाजीला वारकरी लोकांचे नॉनव्हेजची भाजी असे म्हटले जाते कारण सेम नॉनव्हेजच्या भाजीसारखीच याची रस्सा भाजी होते चवीला छान लागते सोयाबीन टाकल्यानंतर जवळजवळ पाच ते सात मिनटं आपल्याला ही रस्सा भाजी मंद आचेवरती उकळून घ्यायचे आहे त्यामुळे सोयाबीनमध्ये असणारा जो आर्क असतो तो आर्क पूर्ण रस्यामध्ये उतरला जातो आणि त्यामुळे सोयाबीन चवीला चा छान होते हे पा अशा पद्धतीने आपण इथे साधे सिंपल सोयाबीनच्या वड्यांची भाजी बनवलेली आहे ही भाजी तुम्ही भाताबरोबर किंवा भाकरीबरोबर खाऊ शकता खायला खूप छान लागते धन्यवाद